इतर वेळेस नेहमीच गजबजलेल्या ठिकाणी कराड शहर रेल्वे स्टेशनवर भरपूर प्रवाशांची गर्दी असते. जनता कर्फ्यूच्या निमित्ताने 22 मार्च जनता कर्फ्यूच्या निमित्ताने सर्वांनी आपल्याला स्वतःला घरातच बसणे पसंत केले. या ठिकाणी आपण पाहिले तर कराड रेल्वे स्टेशनचा परिसर सुकसुकाट दिसत आहे आणि या ठिकाणी उपस्थित असणारे रेल्वेचे पोलीस नेहमी रस्त्यावर नागरिकांची काळजी घेत असतात. आजही ते नागरिकांच्या काळजीसाठी सतर्क आहेत आणि कशाप्रकारे त्यांनी या ठिकाणी प्रतिबंध केलेला आहे हे स्वतः रेल्वे पोलीस सांगत आहेत. सर, आपण जरा सांगा की आपण या ठिकाणी नागरिकांची कशी व्यवस्था केलेली आहे आत्ता? या ठिकाणी नागरिकांची व्यवस्था अशी केलेली आहे की जो प्रवासी आता रेल्वेतून उतरतो त्याची पहिली इथं तपासणी म्हणजे चेक केलं जातं. त्याचं आयडेंटिटी वगैरे चेक करून कुठून आला, काय आला, कोणत्या कामासाठी आला हे चेक केलं जातं आणि नंतर त्याला की नाही बाहेर सोडलं जातं. आणि जे बाहेरून जे येतात त्यांना आता की नाही बिलकुल आम्ही सोडतच नाही का असेल ते प्रवासी तुमचे बाहेरच. बरं, एखादी पुणे मुंबई असे बाहेरून प्रवासी आला तर त्याची वैद्यकीय तपासणीसाठी आपण काय उपाययोजना केलीत? त्याच्या वैद्यकीय तपासणीसाठी आम्ही इथून सिव्हिल हॉस्पिटलला कराडला पाठवतो. त्यांचे आपण नोंदी इथं घेतलेल्या आहेत का? नाव कुठून आले काय नोंद करून घेतो. बरं, आता स्टेशन मास्टर यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितलेलं आहे की नवीन कुठल्याही कोणत्याही गाड्या सुटणार नाहीत किंवा येणार नाहीत, फक्त जे काल गाड्या सुटलेल्या आहेत त्या गाड्या फक्त येणार, फक्त जाणारी कोणतीही गाडी नाही. म्हणजे जाणारे प्रवासी आता इथं एकही नाही आहेत. सर्वांना आम्ही बाहेरच काढून टाकलेलं आहे आणि ज्या रात्री निघालेल्या गाड्या आहेत त्याच फक्त येतात आणि आजच्या डेटला ज्या तारखेला जे जाणार आहेत ना त्यांना सगळ्याला बंद केलेलं आहे. आपण या देशाच्या संरक्षणासाठी आपण नागरिकांची चांगली काळजी घेतलेली आहे आणि घेत आहात यासाठी जनतेकडून आपल्याला लाख लाख सलाम.